लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी कन्हान पोलिसात आरोपी देवेंद्र सलामी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार मुलगी आणि आरोपी देवेंद्र सलामी कन्हान येथे एकाच गावातील रहिवासी असून दोघांमध्ये 4 वर्षापासून प्रेम संबंध आहे. 2 वर्षापूर्वी देवेंद्र सलामे यांनी मुलीला रामटेकला फिरायला नेले. नंतर रामटेकमधील लॉज येथे अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मुलीने आरोपीला लग्नापूर्वी काहीच करायचे नाही असे सांगितल्यावर आरोपीने पीडितासोबत 2 ते 3 वेळा त्याच लॉजमध्ये नेऊन जबरदस्तीने अत्याचार केला. वारंवार आरोपीला लग्नाविषयी विचारले असता त्याने लग्नास नकार दिला. देवेंद्र सलामीने पीडिताला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार जबरदस्तीने अत्याचार करून शारीरिक संबंध ठेवल्याने कन्हान पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी देवेंद्र सलामे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास रामटेक पोलीस करीत आहे. महाराष्ट्र TV24 साठी ऋषभ बावनकर, कन्हान. सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस, इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा मेंस. कोट सूट, शेरवानी, इंडो वेस्टर्न, कुर्ता पजामा एंड शर्ट पैंट की वाइड रेंज. कृष्णा मेंस एथनिक वेयर, नंगा पुतला चौक, गांधी बाग, नागपुर.